नमस्कार, मी सुवर्णा जोशी। या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे गणेशोत्सव। गेल्या वर्षी गणेशोत्सव कोरोना संसर्गाच्या सावटाखाली आणि अनेक निर्बंधांमध्ये साजरा करावा लागला, त्यामुळे हिरमोड झालेल्या गणेश भक्तांना यंदा आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव कसा साजरा होणार याची चिंता सतावतीय। राज्य सरकार आणि महापालिकांकडून अजून कोणतीही मार्गदर्शक तत्व किंवा सूचना जाहीर करण्यात आलेल्या नाही, त्यामुळे गणेश भक्त आणि मूर्तिकार संभ्रमात आहेत। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर निर्बंधांचं विघ्न कायम असेल की उत्सव जल्लोषात साजरा करायला मिळेल या संदर्भात गणेश मूर्तिकार आणि मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची चिंता वाढतीय। मूर्तिकार आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या काय भावना आहेत, सरकारला काय वाटतंय, याचा सखोल आढावा घेणार आहोत वेद विघ्नहर्त्याचे या खास कार्यक्रमात। लवकरात लवकर गाईडलाईन्स तुम्ही द्या। अक्षरशः जर काही गव्हर्नमेंटने आमच्या मूर्तिकारांचा विचार नाही केला तर सगळे आम्ही हद्दपार होऊ। मार्गदर्शक तत्व काय आहे किंवा सूचना काय हे आपल्याला येत्या आठवड्यात कळते। गेल्या वर्षी गणेश मूर्तींवरील उंचीच्या निर्बंधांमुळे गणेश मूर्तिकारांच्या अर्थचक्राची गती मंदावली। फक्त गणेश मूर्तिकारच नाही तर मूर्तिकार्य शाळेत काम करणाऱ्या सगळ्या कामगारांवर, कारागिरांवर त्याचा मोठा परिणाम झाला। यंदा तरी सरकारनं नियम शिथिल करून मूर्तिकार आणि कारागीर यांना दिलासा द्यावा अशी मागणी मूर्तिकार व्यक्त करतायत। प्रसिद्ध मूर्तिकार संतोष कांबळी यांना याबाबत काय वाटतं जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे गणेशोत्सव। गेल्या वर्षी पॅन्डेमिक इयर होतं, म्हणजे कोविड-19 संसर्ग काळ होता, त्यावेळेला खूप अनेक संकटं जी आहेत ती आव असून उभी होती। अशा संकट काळामध्ये गणेशोत्सव कसा साजरा करावा हा प्रश्न जसा गणेशोत्सव मंडळांसमोर होता, गणेश भक्तांसमोर होता, तसाच तो राज्य सरकार आणि महापालिकांच्या समोर देखील होता। त्यातही राज्य सरकार महापालिकांनी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या आणि त्या नियमांच्या आतमध्ये राहून निर्बंध आणि मर्यादांचं सर्वांचं पालन करून गणेशोत्सव सुरक्षित साजरा करण्यात आला होता। यंदाही मूर्तिकार सगळ्या नियमांचं पालन करतील, पण यावेळेला निर्बंध शिथिल केले जावेत, गणेशोत्सव उत्साहात साजरा करता यावा अशी मागणी मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांकडून होते आहे। आणि लवकरात लवकर या संदर्भातल्या गाईडलाईन्स जारी कराव्यात जेणेकरून त्या अनुषंगाने काम सुरू करता येईल अशी सुद्धा मागणी मूर्तिकार करत आहेत। मूर्तीशाळेतले सगळेच कारागीर आस लावून बसलेले आहेत की गणेशोत्सवासंदर्भात नियमावली कधी समोर येते आणि त्या माध्यमातून काम वेगानं कसं सुरू होतं। मुंबईतल्या गणेशोत्सवाची शान म्हणजे उंच गणेश मूर्ती, मात्र राज्य सरकार आणि महापालिकांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे मूर्तीची उंची 4 फुटापर्यंत मर्यादित करण्यात आली। या सगळ्याचा परिणाम गणेश मूर्तिकारांच्या व्यवसायावर झाला। या संदर्भात प्रसिद्ध गणेश मूर्तिकार रेशमा विजय खातू यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। गणेश उत्सवाला आता 3 महिन्यांचा अवधी उरलेला आहे, त्यामुळे उत्सवाची लगबग आतापासूनच सुरू झालेली आहे। मात्र अजूनही राज्य सरकार आणि महापालिका यांच्याकडून मार्गदर्शक सूचना अजूनही जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे अजूनही मूर्तिकार आणि गणेश भक्त संभ्रम अवस्थेमध्ये आहेत। आपल्यासोबत प्रसिद्ध मूर्तिकार रेशमा विजय खातू आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की यंदाचा उत्सव कशा प्रकारे साजरा होणार आहे। कारण उत्सवाची सुरुवात तुमच्यापासून होते, तुम्ही मूर्ती बनवायला सुरुवात केली की उत्सवाची लगबग सुरू होते, नेमकी सध्या परिस्थिती काय आहे? आमच्यासाठी सरकारकडे कुठलंही बजेट नाही, खास करून मूर्तीकारांसाठी आम्ही तुमच्याकडनं काही मागत देखील नाही। वादळ वारा पाऊस सगळं झालं, सगळे नुकसान आम्ही आमच्या खिशातनं भरलंय, आम्हाला ते देऊही नका। आम्ही आमच्या कलेने आमच्या मेहनतीने आम्ही सगळं पुढे जातोय, मग यंदा तरी आम्हाला ह्या गोष्टींमध्ये तुम्ही कन्सिडर करा की
मूर्तिकारांसाठी स्पेशली, कारण गेल्या वर्षी बऱ्याच गोष्टी मूर्तिकारांसाठी नियम जे होते ते खूप कठीण होते, पण आम्ही ते पाळले, सहकार्य केलं, करणं गरजेचं होतं. पण यंदा वॅक्सिनेशन पण झालेलं आहे, बऱ्याच गोष्टी चांगल्या रीतीने फॉरवर्ड होत आहेत. तुम्ही नक्कीच जो जल्लोष असतो, जो उत्सवाचे बरेच क्रायटेरियाज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच त्यांना गर्दी टाळण्यासाठी तुम्ही निर्बंध लावा. पण आम्हा मूर्तिकारांसाठी जे काही नियम येतात त्यामध्ये आम्हाला कन्सिडर करा. आमचं खूप नुकसान होत आहे आणि आम्ही तुमच्याकडनं काही मागत देखील नाही आहोत. आम्हाला बजेटमध्ये तुम्ही कन्सिडर नाही आहोत आम्ही. सो आम्ही आमच्या मेहनतीने करतोय, आमचं नुकसान आम्ही झेलतोय. तर यंदा अक्षरशः जर काही गव्हर्नमेंटने आमच्या मूर्तिकारांचा विचार नाही केला तर सगळे आम्ही हद्दपार होऊ. ही कला पूर्णपणे, म्हणजे म्हणतात ना, जो उत्सव आम्ही आधी बघायचो तो राहणार नाही. कारण आमचा हा श्वास आहे आणि आता हा श्वास पूर्णपणे दबत चाललाय. गेल्या वर्षी संभ्रमावस्था होती, यंदा भीतीदायक. आम्ही भयभीत झालो आहोत, आम्ही संभ्रमित नाही आहोत, आता आम्ही भयभीत झालेलो आहोत. त्यामुळे कुठेतरी आमचा मूर्तिकारांचा विचार करावा. आणि ज्या गोष्टी, म्हणजे जसा पूर्वीचा उत्सव होता, म्हणजे मूर्तिकारांच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगते आहे, तशा उत्सवामध्ये आम्हाला तोच उत्सव तसा आम्हाला मूर्तिकारांच्या दृष्टीने साजरा करण्याची इच्छा आहे. नियम जे तुम्ही मार्गदर्शक सूचना देत आहात तिथे कुठेतरी आम्हाला पहिल्यासारखा उत्सव व्हावा मूर्तिकारांच्या दृष्टीने, कुठेतरी आम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही आता हे करा. आणि ज्या गाईडलाईन्स येत आहेत त्याच्या आधीच्या मूर्तिकारांनी ऑर्डर्स घेतलेल्या आहेत, त्याचं आम्ही काय करायचं ते तर आम्ही नुकसान नाही करू शकत. त्यामुळे कुठेतरी पॉझिटिव्हली विचार करा. गेल्या वर्षीसारखं आमच्यावरती खूप कडक गोष्टी नकोत. आम्ही सहकार्य करायच्या तयारीत आहोत. उत्सवावरती गर्दीच्या बाबतीत, सॅनिटायझेशनच्या बाबतीमध्ये, बऱ्याच गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण तुम्ही नियम लादा ना, पण ज्या मूर्तींच्या बाबतीमध्ये जे काही नियम आहेत त्याच्यामध्ये पूर्ववत आम्हाला मूर्त्या हव्या आहेत आणि ती बनवण्याची तयारी आमची आहे. असं बाकी सगळे तुमचे जे कोविडचे नियम आणि स्वच्छतेचे नियम आहेत ते आमच्याकडनं नक्कीच पाळले जाणार. त्याचबरोबर राज्य सरकारने गेल्या वर्षी मूर्तीच्या उंचीवरती देखील निर्बंध आणले होते, यंदा देखील तसेच निर्बंध आणण्याची शक्यता आहे. आपले काय मत आहे असणार की उंचीवरती मर्यादा ही कायम राहावी का उत्सव पहिल्यासारखाच धामधुमीत साजरा केला जावा? असं आहे, राज्य सरकार जे कुठल्या अनुषंगाने किंवा कुठला अभ्यास करून हे निर्णय घेते मला ह्याची कल्पना नाहीये. नक्कीच इतर सणांसारखं ह्या सणांना गणलं जात आहे, की कारण कसं आहे, इतर सणांमध्ये नक्कीच गणेशोत्सव येतो, जसा प्रत्येक सणांवरती निर्बंध लागत गेले, पण गणेशोत्सव हा असा सण आहे की ज्याच्यावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये स्पेशली उदरनिर्वाह बराच चालतो, बऱ्याच लोकांचा खूप उलाढाल होत असते. अगदी नारळ विक्री करणाऱ्यांपासून, अगरबत्तीवाल्यांपासून, मूर्तिकारांपर्यंत, डायमंड वर्क, धोतर, हे सगळेच आहेत. त्यामुळे खूप मोठा व्यवसाय ह्या उत्सवावरती आहे. त्यामुळे इतर सणांसारखे तुम्ही जे गणेशोत्सवावर निर्बंध लावता तसं नका करू. आणि नक्कीच तुम्ही कायदे लावा स्वच्छतेच्या बाबतीत, कोविडच्या बाबतीत, गर्दीच्या बाबतीत नक्की, पण ज्या उंचींच्या बाबतीमध्ये लावताय तसं नका करू यंदा तरी. कारण आम्ही संभ्रमावस्था गेलेली आमची, आता भीती निर्माण झाली, आमचा श्वास दबतोय, आम्ही अक्षरशः यंदा संपायच्या अवस्थेत आहोत. तर आम्हाला कुठेतरी जगवा. आम्ही जगलो तर उत्सव जगणार आहे. की आमच्यावरती थोडा विश्वास ठेवा, की कुठेतरी म्हणतात ना गर्दी होणार नाही, आम्हालाही हवं आहे, आम्हालाही आमची सुरक्षा हवी, आम्हालाही आमची फॅमिली आहे, आम्हालाही जगायचं आहे, आम्हाला हा उत्सव टिकवायचा आहे. पण कुठेतरी बॅलेन्स असू दे. कारण आता यंदाच्या वर्षी जर उंचांच्या बाबतीमध्ये गेल्या वर्षीसारखा कठोर निर्णय झाला तर आम्ही मूर्तिकार नाही जगणार, हा उत्सव नाही जगणार. आणि उत्सव नाही जगला तर महाराष्ट्राची जी संस्कृती असते ती जपायला कोणी शिल्लक राहणार नाही. ग्लोबलायझेशन मान्य आहे, सगळ्याच गोष्टी मान्य आहेत, पण संस्कृती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. धन्यवाद रेश्माजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. तर आपण बघितलं की मूर्तिकारांचं म्हणणं आहे की उत्सव जगला पाहिजे, आपली संस्कृती जपली पाहिजे, आणि त्यासाठी मूर्तिकारांना, गणेश भक्तांना, गणेशोत्सव मंडळांना विश्वासात घेतलं पाहिजे राज्य सरकारने आणि महापालिकेने, आणि दोघांच्याही विश्वासाच्या नात्याने हा उत्सव जो आहे तो सुरक्षितपणे आपण पार पाडू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. रेश्मा खातू यांच्याप्रमाणेच मूर्तिकार आणि कारागिरांना दिलासा द्यायला हवा अशी मागणी मूर्तिकार करत आहेत. प्रसिद्ध मूर्तिकार संतोष कांबळी यांचं काय म्हणणं आहे बघूयात. महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे गणेश उत्सव. गेल्या वर्षी पॅन्डेमिक इयर होतं, म्हणजे कोविड-19 संसर्ग काळ होता, त्यावेळेला खूप अनेक संकटं जी आहेत आवासून उभी होती. अशा संकट काळामध्ये गणेशोत्सव कसा साजरा करावा हा प्रश्न जसा गणेश उत्सव मंडळांसमोर होता, गणेश भक्तांसमोर होता, तसाच तो राज्य सरकार आणि महापालिकांच्या समोर देखील होता. त्यातही राज्य सरकार महापालिकांनी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या आणि त्या नियमांच्या आतमध्ये राहून निर्बंध आणि मर्यादांचं सर्वांचं पालन करून गणेशोत्सव सुरक्षित साजरा करण्यात आला होता. यंदाही परिस्थिती पूर्णपणे 100% जरी सुधारली नसली तरी काही प्रमाणात सुधारलेली आहे. अशा या सुधारलेल्या परिस्थितीमध्ये कोविडची दुसरी लाट जी आहे
ती आता नियंत्रणात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये येणारा जो गणेशोत्सव आहे तो कसा साजरा करावा या संदर्भात अजूनही गणेश भक्तांमध्ये संभ्रम आहे, विशेष करून गणेश मूर्तीकारांमध्ये. कारण गणेशोत्सव सप्टेंबरमध्ये येणार आहे, मात्र तत्पूर्वी गणेश मूर्तीकारांचे काम जे आहे 3 महिने आधीपासूनच सुरू होतात. आपल्यासोबत मुंबईचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले प्रसिद्ध मूर्तीकार संतोष कांबळी आहेत, प्रसिद्ध लालबागच्या राजाचे मूर्तीकार आहेत. गेल्या वर्षी जे काही संकट आलं त्या संकटाचा सर्वांनीच सामना केला, गणेश भक्तांनी देखील, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील आणि गणेश मूर्तीकारांनी देखील. यंदाचा गणेशोत्सव आता 3 महिन्यांवरती आलेला आहे, तुमची तयारी कशी सुरू झालेली आहे, तुमचं काय म्हणणं आहे? यंदा असं झालं की आज 15 जून आहे आणि अजूनपर्यंत सरकार आणि BMC आम्हाला कुठल्याच गाईडलाईन्स आलेल्या नाही आहेत कामं चालू करण्याबाबत, म्हणजे गणपतीची. त्यामुळे सगळेच मूर्तीकारांना अजून संभ्रम आहे की उत्सव करायचा नाही करायचा, कारण आज ऑलमोस्ट 15 तारीख झालेली आहे आणि रस्त्यावर जसे मंडप वगैरे BMC परमिशन्स देतात, काही रॉ मटेरियल हे सगळं परचेस करणं, ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे अजून गाईडलाईन्ससाठी आम्ही वाट बघत आहोत. जसं लास्ट इयर पूर्णपणे आमचं नुकसान झालं होतं, म्हणजे जिथे 100% आपण बिझनेस असो त्याच्यात कुठल्याच मूर्तीकाराचा मोजून 10% बिझनेस झाला नव्हता. आणि त्याच्यानंतर आज जवळजवळ 1.5 वर्ष आज हलाखीची परिस्थिती आहे सर्वांचीच. बरेच आमच्यावरती बरेच कारागिर डिपेंड आहेत, बरेच आर्थिकदृष्ट्या म्हणा, नंतर मानसिकता सगळ्यांची बिघडलेली आहे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की यावर्षी जसं आम्ही गेल्या वर्षी सरकारचे सर्व नियम पाळून, म्हणजे BMC जे गाईडलाईन्स दिल्या होत्या त्याप्रमाणे मनावर दगड ठेवून, जसं कित्येक लोकांनी मूर्त्या बसवल्या नव्हत्या, म्हणजे काही विसर्जनाचे इश्यूज होते किंवा कोविडचे इश्यूज होते त्यामुळे कोणी बसवल्याही नव्हत्या, आणि ज्यांनी बसवल्या त्यांनाही ते थोडंफार डिफिकल्ट गेलंच, म्हणजे मनावर दगड ठेवून कोणी छोट्या बसवल्या, एक बऱ्याच गोष्टींमध्ये नुकसान झालं, मानसिकता पण बिघडली सगळ्यांची. तर माझं एवढंच म्हणणं की यावर्षी लवकरात लवकर, आज 15 जून आहे, आम्हाला जितक्या लवकर होईल तेवढं तुम्ही गाईडलाईन्स द्या त्याप्रमाणे. मुंबईतील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच गणेश गल्ली मंडळ हे उंच गणेश मूर्ती आणि भव्य दिव्य देखाव्यांकरता ओळखले जात आहे आणि ते पाहण्याकरता गणेश भक्तांची सुद्धा गर्दी होत असते. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी उत्सवावर निर्बंध असणार का? त्यामुळे मोठी गणेशोत्सव मंडळ संभ्रमात आहेत. याच संदर्भात गणेश गल्ली गणेशोत्सव मंडळाचे सचिव स्वप्नील परब यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उद्धव यांनी. यंदा 10 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते आहे, मात्र मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग जी आहे ती 3-3.5 महिने आधीपासूनच सुरू होते. आपण आहोत गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या इथे. आपल्या सोबत स्वप्नील परब आहेत मंडळाचे सचिव, त्यांच्याकडे जाणून घ्या की नेमकी आता परिस्थिती काय आहे, तुमच्या काय अपेक्षा आहेत. राज्य सरकार महापालिका यांच्या अजूनही मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या नाही आहेत. गेल्या वर्षी उत्सव कसा साजरा केला सर्व जगाने पाहिलंय, यंदा तुमच्या काय अपेक्षा आहेत? उद्या गेल्या वर्षीचा जो गणेशोत्सव होता त्यावर कोरोनाचं सावट होतं आणि दाट सावट होतं, त्याच्यामुळे सरकारने जे काही नियम घालून दिलेले होते, निर्बंध दिलेले होते, त्या सगळ्या नियम आणि अटींमध्ये हा गणेशोत्सव साजरा झालेला होता. पण यंदाची परिस्थिती थोडी वेगळी आहे. यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरती खूप चांगल्या प्रमाणात महानगरपालिकेला म्हणा, शासनाला म्हणा, नियंत्रण ठेवता आलेलं आहे. आणि शेवटी माझा उत्सव माझी जबाबदारी या तत्वानुसार आम्ही चालणारी माणसं आहोत, ही उत्सव मंडळ आहेत. तर यंदाच्या उत्सवावर राज्य सरकारने थोडा निर्बंध शिथिल करून हा उत्सव साजरा करू द्यावा असं आमचं म्हणणं आहे. तिसरा लाटेचा धोका आहे कबूल आहे, पण वॅक्सिनेशन होते, वॅक्सिनेशनचा जर वेग वाढवला तर मला वाटतं की हा जो उत्सव आहे गणेशोत्सव काही प्रमाणात शिथिलता गेल्या वर्षीपेक्षा आणून हा उत्सव आम्ही साजरा करू शकू. शेवटी जबाबदारी ही प्रत्येक उत्सव मंडळ घेतच असतं आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडूनच आम्ही हा उत्सव साजरा करणार आहोत. मुंबईतल्या गणेशोत्सवांचे खास करून तुमच्यासारखे जे मोठे गणेशोत्सव मंडळ आहे यांची शान आहे किंवा यांची ओळख आहे ती मोठ्या उंच गणेश मूर्ती. गेल्या वर्षी उंच गणेश मूर्तींवरती मर्यादा आल्या, निर्बंध आले, यंदा देखील तसेच निर्बंध किंवा मर्यादा आला तर तुमची काय प्रतिक्रिया? उदक जे काय ते शेवटी गणेशाच्या हातात आहे, तो कसा येणार, वाजत गाजत येणार की शांततेत येणार, आता ते सर्वस्वी त्याच्याच हातात आहे. पण आमच्याकडून सगळी तयारी आम्ही जवळजवळ करतच आहोत. ज्या दिवशी सरकारने निर्बंध शिथिल करण्याचा जर GR काढला तर उंच मूर्तीही आम्ही बनवणारच, कारण हा आमचा ही आमची परंपरा आहे. पण जर निर्बंधामध्ये पुन्हा एकदा गणेशोत्सव साजरा करायची वेळ आली तर सरकारचं म्हणणं त्या वेळेला ऐकून घ्यावं लागेल, कारण त्यावेळेची परिस्थिती काय असेल त्यानुसार आम्ही जो काय तो निर्णय घेऊ. जर उंच मूर्तीला परवानगी दिली तर नक्कीच आम्ही उंच मूर्तीची आमची परंपरा आहे ती पुन्हा सुरू करू. गणेश भक्तांची मागणी आहे की गेल्या वर्षी आम्ही राज्य सरकार महापालिकांच्या सूचनांचं पालन केलं, निर्बंधांमध्ये उत्सव साजरा केला, मात्र यंदा आम्हाला जल्लोषात साजरा करू द्या, मात्र तिसऱ्या लाटेचा धोका तसा कायमच आहे. सुरक्षा
महत्त्वाची आहे, तर सुरक्षेला प्राधान्य ठेवून कसा उत्सव साजरा करणार जेणेकरून एक सुवर्ण मध्ये जो आहे तो आपल्याला काढता येईल. नक्कीच, कारण गणेशोत्सव हा उत्साहातच साजरा व्हायला पाहिजे. गेल्या वर्षीचा जो उत्सव आम्ही साजरा केला अतिशय हृदयावर दगड ठेवून हा उत्सव आम्ही साजरा केलेला होता. उत्सव हा नव्हताच, फक्त एक प्राणप्रतिष्ठापना गणपती गणरायाची आम्ही केलेली होती आणि त्या प्रमाणात गणेशोत्सवाची लगबग केलेली होती. पण यंदाचा जो उत्सव आहे, वॅक्सिनेशन जर जोरात झालं तर नक्कीच हा उत्सव जल्लोषात आम्ही साजरा करू. आमची देखील तीच मागणी आहे, आम्हाला देखील उत्सव जल्लोषात साजरा करायचाच आहे. परंतु सगळ्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवूनच हा उत्सव आम्ही साजरा करू. आणि गणेश मंडळी नेहमी सहकार्याच्या भूमिकेमध्ये राहिलेली आहेत. सरकारने देखील गणेश भक्तांचं आणि मंडळाचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल सरकारला. वॅक्सिनेशनचा वेग वाढवून हा गणेशोत्सव, येणारा गणेशोत्सव हा उत्साहात साजरा करू अशी मनोमनी आम्ही आशा व्यक्त करतो. धन्यवाद न्यूज एट इलेक्ट्रॉनशी बोलल्याबद्दल. तर माझा उत्सव माझी जबाबदारी या नियमाला धरून आपला उत्सव सुरक्षितपणे साजरा करणं अतिशय महत्वाचं आहे असं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं म्हणणं आहे. वेळ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज एट इलेक्ट्रॉन, मुंबई. वेद विघ्नहर्त्याचे या कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. लगेच भेटणार आहोत, पहा फक्त न्यूज एट इलेक्ट्रॉन. लवकरात लवकर गाईडलाईन्स तुम्ही द्या. अक्षरशः काही वेद विघ्नहर्त्याचे या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी गणेशोत्सवावर निर्बंधांचं विघ्न आहे, त्यामुळे राज्य सरकार आणि महापालिका यावर्षी मार्गदर्शक सूचनांमध्ये आहे कोणत्या निर्बंधांचा समावेश करणार याकडे गणेश भक्त लक्ष ठेवून आहेत. दरम्यान पुढील 8 दिवसांमध्ये नियमावली तयार करणार असल्याचं आश्वासन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बोलताना दिलं आहे. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा होणार का याबद्दल अजूनही गणेश भक्तांमध्ये संभ्रम आहे, तसाच संभ्रम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये देखील आहे आणि मूर्तिकारांमध्ये देखील आहे. कारण 3 महिन्यांचा अवधी उरलेला आहे गणेशोत्सवाला, मात्र अजूनही मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या नाहीयेत. मुंबईचा गणेशोत्सव हा 3 ते 3.5 महिने आधीपासूनच सुरू होतो लगभग, मात्र अजूनही मार्गदर्शक सूचना न आल्यामुळे गणेश भक्तांमध्ये संभ्रमाचा अवस्था आहे. आपल्यासोबत मुंबईच्या महापौर आहेत किशोरीताई पेंडेकर, आपण त्यांच्याशी थेट बोलूया. अजूनही मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या नाही आहेत, त्यामुळे गणेशोत्सव मंडळ असतील, मूर्तिकार असतील, गणेश भक्त संभ्रम अवस्थेमध्ये आहेत. कारण मुंबईचा गणेशोत्सव हा 3 ते 3.5 महिने आधीपासूनच सुरुवात होते, लगभग सुरू होते, मात्र अजूनही सूचना न आल्यामुळे संभ्रम अवस्था कायम आहे. ह्या मुंबईमध्ये असलेली सगळी गणेशोत्सव मंडळं त्यांनी गेल्या वर्षी तर म्हणजे गेल्या वेळीचा जो गणपती त्यावेळेला खूपच सामाजिक बांधिलकी, त्याचप्रमाणे त्यांची स्वतःची असलेली जबाबदारी ओळखून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार सहकार्य केलं होतं. मला तर आठवतं लालबागच्या राजा त्यांचे असलेले सगळे पदाधिकारी यांनी तर आरोग्य उत्सव केला होता. अशा अनेक मंडळांनी म्हणजे लालबागचाच राजा तर अग्रेसर होताच, पण त्याबरोबर अनेक मंडळांनी आरोग्य उत्सव केले. मूर्ती न आणता आपलं अनेक वर्षानंतर त्यांनी घडवलं. त्यामुळे मला वाटतं मार्गदर्शक सूचना नक्की येतील या येत्या आठवड्यात, कारण मुख्यमंत्री ह्या सगळ्या गोष्टीवर आजही सगळ्यांशी चर्चा करतायत. जे आपले टास्क फोर्स आहे किंवा आपले तज्ज्ञ लोक आहेत ते कशा सूचना देत आहेत, त्यानंतर ICMR WHO जे जागतिक पातळीवर काय बदल होत आहेत ह्या सगळ्याचा आढावा घेतला जाईल. कारण आजही तिसरी लाट येणार आणि ती लहान मुलांवर जास्त इफेक्टेड असेल, म्हणजे त्यांना बाधा होऊ शकते लहान मुलांना असं म्हटलं जात आहे. त्यामुळे खूपच आपल्याला हळूवारपणे ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायला लागतील मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांना. त्यामुळे राज्यातून येणाऱ्या सूचना ह्या महानगरपालिकेच्या कडनं त्या इम्प्लिमेंट होतात. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांचा ते खरंच मी मनापासून आभार मानते की दरवेळेला म्हणजे गेल्या वर्षी तर त्यांनी खूपच चांगली साथ दिली, सगळ्याच स्तरावर ह्या मंडळांनी काम केलं. अगदी मूर्तीची उंची कमी ठेवा, आता ती उंची कमी होती, त्याचप्रमाणे काय काय कसं असलं पाहिजे, मंडप किती असला पाहिजे, सगळ्या गोष्टीवर त्यांनी चांगली आपल्याला सहकार्य केले. जसं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्यात की येत्या आठवड्याभरामध्ये नियमावली स्पष्ट होईल, ती स्पष्ट झाली की अर्थात आपण सगळेच अशी आशा करूया की विघ्नहर्त्याच्या उत्सवावरची जी विघ्न आहेत ती दूर होतील आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा करता येईल. आत्ता इथेच थांबतो या कार्यक्रमात, ताज्या घडामोडींसह परत एकदा भेटूया काही क्षणात.
पहा फक्त न्यूज 3 लोकमत। लवकरात लवकर गाइडलाइन्स तुम्ही द्या। अक्षरशः जर काही गव्हर्नमेंटने आमच्या मूर्तिकारांचा विचार नाही केला तर सगळे आम्ही हद्दपार होऊ। मार्गदर्शक तत्व काय आहे किंवा सूचना काय आहे हे आपल्याला येत्या आठवड्यात कळतील।